नमस्कार मी डॉक्टर मनीषा आहेर अर्थशास्त्र विभाग मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय देवळाली कॅम्प नाशिक आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पतनियंत्रणाची साधने या घटकाचा सविस्तर अभ्यास करणार आहोत या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पैसा म्हणजे काय पैशाचा पुरवठा त्यानंतर पैशाची पतनिर्मितीची प्रक्रिया कशी आहे या घटकाचा सविस्तर अभ्यास या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये केला पैशाचा पुरवठा म्हणजे काय या घटकाचा विचार करत असताना अर्थव्यवस्थेत पैशाचा पुरवठा हा एकूण दोन पैशांच्या साह्याने तयार होतो किंवा पैशाचा एकूण पुरवठ्याचा विचार करत असताना दोन स्रोत विचारात घेतले जातात एक म्हणजे विधिग्राह्य पैसा आणि दुसरा म्हणजे पतपैसा विधिग्राह्य पैसा किंवा त्याला आपण लिगल टेंडर मनी असं म्हणतो मन हा विधिग्राह्य पैसा पुरवठा करण्याचं काम आपल्या देशाची मध्यवर्ती बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते अर्थव्यवस्थेमध्ये या कायदेशीर पैशावर किंवा विधिग्राह्य पैशावर पूर्णपणे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं नियंत्रण असतं म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये विशिष्ट का कालावधीमध्ये किंवा विशिष्ट वेळी किती पैशाचा पुरवठा असावा अर्थव्यवस्थेत कशा पद्धतीने पैशाच पुरवठा नियंत्रित ठेवायचा किंवा अर्थव्यवस्थेतील एकंदरीत परिस्थिती काय आहे तेजी असेल मंदी असेल चलनवाढ असेल चलनघट असेल या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन अर्थव्यवस्थेत पैशाचा पुरवठा किती असावा याचं पूर्ण नियंत्रण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते मग अर्थव्यवस्थेमध्ये कायदेशीर पैशाचा पुरवठा म्हणजे विधिग्राह्य पैशाचा पुरवठा आणि त्याचं पूर्ण नियंत्रण पूर्णपणे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे असतं आणि दुसरा जो पैशाचा पुरवठा आहे पतपैसा किंवा आपण त्याला क्रेडिट मनी असं म्हणतो या पतपैशाचा पुरवठा किंवा या पतपैशाची निर्मिती व्यापारी बँकांचा ठेवी स्वीकारणे आणि कर्ज पुरवठा करणे या प्राथमिक कार्यातून होते मग व्यापारी बँकांच्या ठेवी स्वीकारणे आणि कर्ज पुरवठा करणे हे जे कार्य आहे या कार्यातून जो पतपैसा निर्माण होतो म्हणजे चेकच्या साह्याने किंवा धनादेश असेल डिमांड ड्राफ्ट असेल यांच्या साह्याने जे व्यवहार होतात त्याला आपण पतपैसा असं म्हणतो आणि म्हणून पैशाचा एकूण पुरवठा विधिग्राह्य पैसा आणि पतपैसा या दोन पैशांचा मिळून बनतो असं असलं तरी एकूण पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ठेवते म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये विधिग्राह्य पैशाचा पुरवठा करण्याचा काम आणि त्याचबरोबर त्याचं पूर्ण नियंत्रण करण्याचं काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते पतपैशाची निर्मिती ही जरी व्यापारी बँकांच्या कार्यातून होत असेल तरी देखील पतपैशाची निर्मिती किती प्रमाणात व्हावी पतपैशाचा पुरवठा अर्थव्यवस्थेत किती प्रमाणात व्हावा याविषयीचं नियमन करण्याचं काम किंवा यावर नियंत्रण ठेवण्याचं निय। काम हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते म्हणून पत पैशाचा पुरवठा म्हणजे काय याचा सविस्तर अभ्यास आपण या अगोदरच्या लेक्चरला केलेला आहे पतपैशाची निर्मिती कशी होते म्हणजे व्यापारी बँकांच्या बहुगुणित पतनिर्मितीची प्रक्रिया या घटकाचा देखील सविस्तर अभ्यास आपण या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये केलेला आहे आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पतपैसा म्हणजे काय याचा विचार करणार आहोत म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये क्रेडिट मनी हा जो आहे हा विधिग्राह्य पैशाबरोबरच लिंबवना विधिग्राह्य पैशापेक्षा पुढे अतिशय महत्वाची भूमिका व्यवहार पूर्ण करण्यामध्ये करतो आहे मग पतपैसा म्हणजे काय त्याची निर्मिती कशी होते आणि त्याचबरोबर पतपैशाच्या नियंत्रणाची साधनं कोणती आहेत याचा सविस्तर अभ्यास आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये करणार आहोत मग पतपैसा म्हणजे काय तर पतपैसा याचा अर्थ बँका ठेवी स्वीकारणे आणि कर्ज पुरवठा करणे ही दोन प्राथमिक कार्य करतात म्हणजे व्यापारी बँकांच्या ठेवी स्वीकारणे म्हणजे समाजामध्ये जे लोक बचत करतात ज्यांची बचत करण्याची क्षमता आहे अशा लोकांच्या ठेवी गोळा करण्याचं काम हे व्यापारी बँका करतात आणि या व्यापारी बँका जमा झालेल्या ठेवींतून काही विशिष्ट टक्के रक्कम स्वतःजवळ रोख राखीव निधी म्हणून ठेवतात आणि उर्वरित रकमेतून या व्यापारी बँका कर्ज पुरवठा करण्याचं काम करतात म्हणून ठेवी स्वीकारणे आणि कर्ज पुरवठा करणे यामधून जे काही चेकच्या साह्याने किंवा डिमांड ड्राफ्ट असेल हुंड्या असतील किंवा इतर पतसाधनांच्या साह्याने जे व्यवहार होतात त्याला आपण पत पैसा असं म्हणतो बँकेने हा पैसा स्वतःच्या क्रेडिटवर स्वतःच्या पतीवर निर्माण केलेला असतो म्हणून त्याला पतपैसा असं म्हटलं जातं अर्थव्यवस्थेमध्ये जसजसा अर्थव्यवस्थेचा विकास होईल जसजसं अर्थव्यवस्थेमध्ये साक्षरतेचं प्रमाण वाढेल तस तसा अर्थव्यवस्थेमध्ये विधिग्राह्य पैशाबरोबरच म्हणजे कागदी नोटा आणि नाणी यांच्याबरोबरच मोठ्या प्रमाणामध्ये अर्थव्यवस्थेत पतपैशाचा वापर वाढतो आणि अर्थव्यवस्थेमध्ये रोख पैशाऐवजी या इतर साधनांचा वापर करून व्यवहार पूर्ण केले जातात याला आपण पत पैसा असं म्हणतो पत पैसा हा व्यापारी बँकांच्या कार्यातून निर्माण होतो व्यापारी बँकांच्या ठेवी स्वीकारणे आणि कर्जपुरवठा करणे या कार्यातून पतपैशाची निर्मिती होते ही अतिशय महत्त्वाची बाब लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे पतपैशाची निर्मिती जरी व्यापारी बँकांच्या कार्यातून होत असेल किंवा पतपैसा हा जरी व्यापारी बँकांच्या कार्यातून निर्माण होत असला तरी देखील पतपैशाच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवण्याचं काम मात्र आपल्या देशाची मध्यवर्ती बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते मग पतपैसा म्हणजे काय आपल्याला माहिती आहे की बँकांच्या ठेवी स्वीकारणे आणि कर्ज पुरवठा करणे या प्राथमिक कार्यातून चेकच्या साह्याने होणारे व्यवहार असतील डिमांड ड्राफ्ट असेल हुंड्या असतील किंवा इतर पतसाधने असतील यांच्या साह्याने जे व्यवहार होतात त्याला आपण पतपैसा असं म्हणतो आणि या पत पैशाच्या आधारे अर्थव्यवस्थेत खूप मोठ्या प्रमाणात व्यवहार पूर्ण केले जातात आणि म्हणून पतनियंत्रणाची साधनं कोणती आहेत किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्यापारी बँकांच्या पतपैशाचं नियंत्रण करते या पतपैशाचं नियंत्रण करण्यासाठी ती कोणत्या साधनांचा वापर करते कोणत्या मार्गाचा वापर करते याचा विचार आपण करणार आहोत मग त्यामध्ये पतनियंत्रणाचं पहिलं जे साधन आहे ते म्हणजे संख्यात्मक साधने संख्यात्मक साधने याचा अर्थ व्यापारी बँकांच्या पतनिर्मितीच्या संख्येवर जी साधनं परिणाम करतात किंवा पतपैशाची संख्या कमी जास्त करण्याचं काम ज्या साधनांच्या साहाय्याने केलं जातं त्याला संख्यात्मक साधनं असं म्हटलं जातं आणि पतनियंत्रणाची गुणात्मक साधने गुणात्मक साधने म्हणजे पतपैशाची निर्मिती किती प्रमाणात होईल याचबरोबर त्याचा गुणात्मक दर्जा कसा उंचावेल किंवा योग्य त्या क्षेत्रासाठी योग्य त्या क्षेत्राकडे कर्ज रकमेचा पुर प्रवाह कसा वाढवता येईल किंवा अत्यावश्यक क्षेत्र कमी आवश्यक क्षेत्र यामध्ये अत्यावश्यक प्राधान्यक्रमाने अत्यावश्यक क्षेत्राला कशाप्रकारे पतपैशाचा पुरवठा करता येईल याच्या आधारे पतपैशाचं नियंत्रण केलं जातं त्याला प नियंत्रणाची गुणात्मक साधनं असं म्हटलं जातं संख्यात्मक साधनांमध्ये प्रत्यक्ष पतपैशाच्या संख्येवर परिणाम होतो म्हणजे पतपैशाची संख्या कमी किंवा जास्त संख्यात्मक साधनांच्या साह्याने केली जाते तर गुणात्मक साधनं जी आहे या गुणात्मक साधनांच्या साह्याने पत पैशाची निर्मिती बरोबरच पत पैशाचा गुणात्मक दर्जा म्हणजे योग्य त्या क्षेत्राला कशा पद्धतीने कर्ज पुरवठा होईल याचा विचार केला जातो आणि त्या आधारे या गुणात्मक साधनांचा वापर करून पत पैशाचं नियंत्रण केलं जातं पत पैशाचं नियंत्रण करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये जी व्यवहार आहे या व्यवहारांबरोबर पत पैशाची सांगड घालता यावी किंवा या, कि या व्यवहारांबरोबर पत पैशाची सुसंगतता लावता यावी या हेतूने अर्थव्यवस्थेत पतपैशाचं नियंत्रण केलं जातं मग पतपैशाचं नियंत्रण त्याची दोन प्रकारची साधनं त्यातल्या संख्यात्मक साधनांचा सविस्तर अभ्यास आपण अगोदर करणार आहोत पतपैशाची संख्यात्मक साधने म्हणजे पैशाच्या संख्येवर किंवा पैशाच्या संख्येत वाढ किंवा घट घडून आणणाऱ्या साधनांमध्ये पहिलं महत्वाचं साधन आहे ते म्हणजे बँक दर बँक दर याचा अर्थ असा की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही सर्व बँकांची बँक आहे किंवा बँकिंग व्यवस्थेमध्ये सर्वोच्च पातळीवर रिझर्व बँक ऑफ इंडियाचं स्थान आहे आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं सर्वोच्च पातळीवर स्थान असल्यामुळे बँक दर म्हणजे व्यापारी बँकांना अंतिम मदत करता म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भूमिका पार पाडते व्यापारी बँकांना अडचणीच्या काळामध्ये असेल किंवा निधीची चणचण भासत असेल तर व्यापारी बँका रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे आपल्या हुंड्यांची पुनर्वटवणूक करून घेते आणि म्हणून व्यापारी बँकांच्या हुंडव हुंड्यांची पुनर्वटवणूक ज्या दराने केली जाते त्या दराला बँक दर असं म्हटलं जातं किंवा व्यापारी बँकांना अडचणीच्या काळामध्ये किंवा अंतिम मदत म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्यापारी बँकांना ज्या दराने कर्ज पुरवठा करते अल्पमुदतीची कर्ज देते त्याला बँक दर असं म्हटलं जातं अर्थव्यवस्थेमध्ये बँक दर यामध्ये होणारे बदल म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि व्यापारी बँक यांच्यामध्ये जो व्याजाचा दर आहे त्याला आपण बँक दर असं म्हणतो किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्यापारी बँकांना ज्या दराने कर्ज पुरवठा करते किंवा व्यापारी बँकांच्या हुंड्यांची पुनर्वटवणूक ज्या दराने करते त्याला बँक दर असं म्हटलं जातं बँक दरामध्ये होणारी वाढ किंवा घट ही व्याजदरावर परिणाम करणारी असते जर अर्थव्यवस्थेमध्ये बँक दर वाढला बँक दरामध्ये जर वाढ झाली म्हणजे व्यापारी बँकांनी जी काही कर्जाची मागणी केलेली आहे अल्पमुदतीची कर्जाची त्यांची मागणी आहे ती पूर्ण करत असताना जर मध्यवर्ती बँक महाग व्याजदराने किंवा महाग बँक दराने कर्ज पुरवठा करत असेल किंवा हुंड्यांची पुनर्वटवणूक करत असताना महाग दराने जर पुनर्वटवणूक करत असेल तर त्याचा परिणाम व्यापारी बँका समाजातील गरजू लोकांना जो कर्ज पुरवठा करणार आहे त्या कर्जाचे व्याजाचे दर देखील वाढतात म्हणजे बँक दरात जर वाढ झाली तर व्याजदर देखील वाढतात आणि व्याजदर वाढल्यामुळे जर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं धोरण हे पतपैशाचं नियंत्रण करण्याचं असेल पतपैसा कमी करण्याचं असेल तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या बँक दरात वाढ करते बँक दरात वाढ झाल्यामुळे साहजिकच व्याजदरामध्ये वाढ होते व्याजदरामध्ये वाढ झाल्यामुळे समाजातील गरजू लोकांना जे कर्जाची गरज आहे ते कर्ज घेणं त्यांना महाग पडतं त्याला महाग पैशाचं धोरण असं म्हटलं जातं आणि कर्ज घेणं महाग पडत असल्यामुळे जास्त व्याजदर द्यावा लागत असल्यामुळे कर्जाला आपोआप मागणी कमी होते आणि पतनिर्मितीवर मर्यादा येतात पत पैशाची निर्मिती कमी होते या उलट जर बँकेला मोठ्या प्रमाणात पतपैशाची निर्मिती करायची असेल अर्थव्यवस्थेत मंदीची परिस्थिती असेल किंवा अर्थव्यवस्थेमध्ये चलनघट झालेली असेल अशा काळामध्ये मध्यवर्ती बँक स्वस्त पैशाचं धोरण राबवते आणि स्वस्त पैशाचं धोरण राबवते म्हणजे बँक दर कमी करते म्हणजे व्यापारी बँकांना कमी बँक दराने निधी पुरवठा करते किंवा व्यापारी बँकांच्या हुंड्यांची पुनर्वटवणूक जी आहे ती पुनर्वटवणूक देखील कमी दराने करते आणि त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेमध्ये बँक दर कमी झाला म्हणून व्याजाचे दर कमी होतात आणि ज्यांना कर्जाची गरज आहे त्यांना व्याजदर कमी झाला म्हणून कर्ज घेणं परवडतं आणि मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेत पतपैशाची निर्मिती होते म्हणून संख्यात्मक साधनांमध्ये बँक दर हे एक महत्त्वाचं साधन आहे की ते प्रत्यक्ष पतपैशाच्या संख्येवर परिणाम करतं म्हणजे बँक दर वाढला तर व्याजदर वाढतात म्हणून पतनिर्मिती कमी होते बँक दर कमी झाला म्हणून व्याजदर कमी होतात आणि म्हणून पतनिर्मिती वाढते म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये प पतनियंत्रणाच्या साधनांमध्ये पहिल्या महत्वाच्या संख्यात्मक साधनाचा वापर मध्यवर्ती बँक करते ते म्हणजे बँक दर त्यानंतर दुसरं जे साधन आहे ते म्हणजे खुल्या बाजारात कर्जरोख्यांचे व्यवहार अर्थव्यवस्थेमध्ये खुल्या बाजारात कर्जरोख्यांची व्यवहार याचा अर्थ असा मध्यवर्ती बँक सरकारी मालमत्तेचे कर्जरोखे जे आहे किंवा कर्जरोखे विक्रीला काढण्याचं किंवा खरेदी करण्याचं धोरण राबवते आणि त्याच्या आधारे अर्थव्यवस्थेतील बॅ व्यापारी बँकांची रोखता त्याच्या आधारे कमी जास्त करणं आणि पतपैशावर नियंत्रण ठेवणं शक्य होतं अर्थव्यवस्थेमध्ये जर समजा तेजीची परिस्थिती असेल अर्थव्यवस्थेमध्ये भाववाढ किंवा चलनवाढ मोठ्या प्रमाणात झालेली असेल आणि मध्यवर्ती बँकेचं धोरण जर अर्थव्यवस्थेमध्ये पतनिर्मितीवर मर्यादा आणण्याचं असेल पतनिर्मिती कमी करण्याचं असेल Toro. Toda... खुल्या बाजारात कर्जरोख्यांची विक्री करण्याचं धोरण मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून आखलं जातं मध्यवर्ती बँकेने खुल्या बाजारात कर्जरोख्यांची विक्री करण्याचं धोरण अवलंबल्यामुळे देशातील व्यापारी बँका या कर्जरोख्यांची खरेदी करतात आणि कर्जरोख्यांची खरेदी केल्यामुळे जो निधी कर्ज पुरवठा करण्यासाठी पतनिर्मिती करण्यासाठी वापरणार होत्या तो या कर्जरोख्यांमध्ये गुंतवणूक केला जातो तेवढ्या प्रमाणामध्ये व्यापारी बँकांची रोखता घटते आणि त्याचा परिणाम पतनिर्मिती कमी होते या उलट जर अर्थव्यवस्थेमध्ये मंदीची परिस्थिती असेल चलनघट झालेली असेल मोठ्या प्रमाणात पतनिर्मिती करण्याचं धोरण जर रिझर्व बँक ऑफ इंडिया आखत असेल तर ती खुल्या बाजारात कर्जरोख्यांची खरेदी करते खुल्या बाजारात कर्जरोख्यांची खरेदी केल्यामुळे बँकांची रोखता वाढते त्या मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज पुरवठा करू शकतात आणि त्यातून पतनिर्मिती मोठ्या प्रमाणात घडून येते आणि म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये संख्यात्मक साधने यामध्ये पहिलं अतिशय महत्वाचं साधन ते म्हणजे बँक दर बँक दरात वाढ किंवा घट करून अर्थव्यवस्थेमध्ये पतपैशाचं नियंत्रण केलं जातं त्यानंतर संख्यात्मक साधनांमध्ये दुसरं महत्त्वाचं साधन आहे खुल्या बाजारात कर्जरोख्यांचे व्यवहार किंवा खुल्या बाजारात कर्जरोख्यांची खरेदी किंवा विक्री खुल्या बाजारात कर्जरोख्यांची खरेदी किंवा विक्री या धोरणाचा वापर करून किंवा या साधनाचा वापर करून अर्थव्यवस्थेतील पतनिर्मितीवर मर्यादा टाकणं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला शक्य होतं त्यानंतर तिसरं जे साधन आहे ते म्हणजे रोख राखीव निधी प्रमाणात बदल रोख राखीव निधी याचा अर्थ असा की व्यापारी बँका ठेवी स्वीकारणे आणि कर्ज पुरवठा करणे या महत्त्वाच्या कार्यातून पतपैशाची निर्मिती करतात व्यापारी बँकांकडे जेव्हा ठेवी जमा होतात किंवा व्यापारी बँका जेव्हा ठेवी जमा करतात तेव्हा त्या ठेवीच्या काही टक्के रक्कम ही व्यापारी बँकांनी रोख राखीव निधी म्हणून बाळगावा अशा प्रकारचा नियम किंवा अशा प्रकारची नियमावली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने व्यापारी बँकांना घालून दिलेली असते म्हणजे व्यापारी बँका लाभतेच्या हेतूने प्रेरित मोठ्या प्रमाणात लाभ प्राप्त करण्याच्या हेतूने प्रेरित होऊन मोठ्या प्रमाणामध्ये जमा झालेल्या कर्ज पुरवठा करण्यासाठी वापरत असतील तर त्याचा परिणाम पतनिर्मिती खूप मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेत होते परंतु अर्थव्यवस्थेमध्ये व्यापारी बँकांना कर्ज पुरवठा करत असताना ज्या ठेवीदारांच्या ठेवी बँके बँकांकडे जमा झालेल्या आहे व्यापारी बँकांकडे ज्या ठेवी जमा झालेल्या आहे या ठेवींपैकी काही टक्के रक्कम ही की अ, अ, व्यापारी बँकांनी रोख राखीव निधी म्हणून ठेवावा अशा प्रकारचा नियम घालून देण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे एक म्हणजे पतनिर्मितीवर त्याच्या आधारे मर्यादा टाकता येतात आणि दुसरं म्हणजे ज्या व्यक्तींनी व्या व्यापारी बँकांकडे ठेवी ठेवलेल्या आहे त्या व्यक्तींच्या प्रासंगिक पैशाची जी मागणी आहे प्रसंगानुसार जे ते जे ठेवी काढायला येणार आहे त्या व्यक्तींच्या पैशाची मागणीची पूर्तता व्यापारी बँकांना करता यावी म्हणजे व्यापारी बँकांना रोखता सांभाळता यावी या हेतूने राखीव राखीव प्रमाण निधीच्या प्रमाणात वाढ किंवा घट करण्याचा अधिकार हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, इंडिया अर्थव्यवस्थेतील एकंदरीत परिस्थिती बघून पतनिर्मितीला चालना द्यायची चा आहे की पतनिर्मितीवर नियंत्रण ठेवायचं आहे याच्या आधारे ती बँक अर्थव्यवस्थेमध्ये रोख राखीव निधीच्या प्रमाणात बदल करते अर्थव्यवस्थेमध्ये रोख राखीव निधीच्या प्रमाणात बदल करत असताना व्यापारी बँका आपल्याकडे जमा होणाऱ्या प्राथमिक ठेवीपैकी जी टक्केवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ठरवून दिलेली आहे ती टक्केवारीनुसार तेवढा रोख राखीव निधी बाळगणं हे व्यापारी बँकांना कंपल्सरी असतं सक्तीचं असतं आणि म्हणून रोख राखीव निधीच्या प्रमाणात बदल करून पतपैशावर नियंत्रण ठेवलं जातं अर्थव्यवस्थेमध्ये रोख राखीव निधीचं प्रमाणात जर वाढ केली तर जमा होणाऱ्या प्राथमिक ठेवीपैकी जास्तीत जास्त रक्कम किंवा वाढीव टक्केवारीनुसार जास्तीत जास्त रक्कम रोख राखीव निधी म्हणून ठेवावा लागेल आणि कर्ज पुरवठा करण्यासाठी जो निधी आहे तो कमी उपलब्ध होईल कर्ज पुरवठ्यासाठी निधी कमी उपलब्ध झाला तर त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेत पतनिर्मितीवर मर्यादा येतील या उलट जर पतनिर्मितीला चालना द्यायची असेल तर रोख राखीव निधीचं प्रमाण कमी केलं जातं रोख राखीव निधीचं प्रमाण कमी केलं म्हणून त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेमध्ये व्याप व्यापारी बँकांकडे जमा होणाऱ्या प्राथमिक ठेवीपैकी कमी मध्ये कमी टक्केवारीमध्ये रोखराखी निधी बाळगावा लागतो आणि उर्वरित जास्तीत जास्त रकमेचा वापर त्या कर्ज पुरवठा करण्यासाठी करू शकतात आणि त्यातून पतनिर्मिती मोठ्या प्रमाणात वाढते पतनिर्मितीला चालना मिळते म्हणून पत पैशाचं नियंत्रण करण्यासाठी ज्या संख्यात्मक साधनांचा सा वापर केला जातो त्यामध्ये पहिलं साधन आहे बँक दर त्यानंतर दुसरं आहे खुल्या बाजारातील कर्जरोख्यांचे व्यवहार म्हणजे खुल्या बाजारात कर्जरोख्यांची विक्री करायची की खरेदी करायची या परिस्थितीनुसार निर्णय घेऊन पत पैशाचं नियंत्रण केलं जात आणि तिसर जे साधन आहे संख्यात्मक साधनांमध्ये ते म्हणजे रोख राखीव निधीच्या प्रमाणात बदल रोख राखीव निधीच प्रमाण वाढ किंवा घट करण्याचा अधिकार हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला असतो रिझर्व बँक ऑफ इंडिया या रोख राखीव निधीच्या प्रमाणात बदल करून अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पतपैशावर नियंत्रण टाकू शकते त्यानंतर पत नियंत्रण करण्यासाठी दुसरं जे साधन आहे ते म्हणजे गुणात्मक साधने पतपैशाचं नियंत्रण करण्यासाठी जी संख्यात्मक साधनं वापरली जातात त्या संख्यात्मक साधनांच्या साहाय्याने प्रत्यक्ष पैशाच्या संख्येवर परिणाम होतो मात्र पतपैशाच्या नियंत्रणाची जी गुणात्मक साधने आहे त्या गुणात्मक साधनांमध्ये पैश पाईश, पतपैशाचा प्रवाह किंवा जो कर्ज व्यापारी बँकांकडून पुरवठा होणार आहे त्याचा प्रवाह प्राधान्य क्षेत्राकडे आवश्यक क्षेत्राकडे वळवण्याचं काम हे गुणात्मक साधनांच्या साहाय्याने केलं जातं म्हणून गुणात्मक साधनांचा अवलंब करत असताना पहिलं महत्त्वाचं साधन आहे ते म्हणजे कर्ज व तारण यातील अंतर ठरविणे कर्ज व तारण यातील अंतर ठरविणे याचा अर्थ असा की व्यापारी बँका गरजू लोकांना कर्ज पुरवठा करत असताना विशिष्ट तारणाच्या आधारावर कर्ज पुरवठा करतात म्हणजे ज्या व्यक्तीला कर्ज पुरवठा केला आहे ती व्यक्ती कर्ज परतफेड करू शकेल किंवा त्या व्यक्तीच्या ज्या तारणावर कर्ज दिलेलं आहे त्या तारणाची रक्कम जास्त आणि मंजूर कर्जाची रक्कम मात्र कमी असेल कारण जर त्या व्यक्तीने भविष्यात त्या कर्जाची परतफेड केली नाही तर तारण म्हणून स्वीकारलेली वस्तू तारण म्हणून स्वीकारलेली जी काही मालमत्ता असेल ती बँकेच्या मालकीची होईल आणि त्यातून बँकेची होणारं नुकसान जे आहे ते टाळता येईल म्हणून कर्ज आणि तारण यातील अंतर ठरविणे याचा अर्थ असा की कोणत्या क्षेत्राला कर्ज पुरवठा करण्यासाठी किती किमतीचं तारण किंवा किम ज्या किमतीचं तारण आहे त्यापैकी किती रक्कम कर्ज म्हणून मंजूर करायची याविषयीचा निर्णय घेणं म्हणजे कर्ज व तारण यातील अंतर ठरवणं मग प्राधान्य क्षेत्रांना म्हणजे शेती क्षेत्र असेल लघु उद्योग असेल कुटीर उद्योग असेल अशा प्राधान्य क्षेत्रांना कर्ज पुरवठा करत असताना कर्ज आणि तारण यातील अंतर जे आहे ते कमी ठेवलं जातं म्हणजे क कमीत कमी तारणावर किंवा तारण रकमेच्या जास्तीत जास्त रक्कम कर्ज देण्याचा प्रयत्न केला जातो आणि जर समजा पतनिर्मितीवर मर्यादा आणायच्या असतील किंवा पतपैशाची निर्मिती कमी करायची असेल तर जे अनावश्यक क्षेत्र आहे किंवा जे कमी महत्वाचे क्षेत्र आहे त्या क्षेत्रांना कर्ज पुरवठा करत असताना कर्ज व तारण यातील अंतर ठरवत असताना महाग कर्जाचं धोरण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आखते म्हणून कर्ज व तारण यातील अंतर ठरविणे या साधनाच्या साहाय्याने पत पैशाचं नियंत्रण केलं जातं त्यानंतर दुसरं जे साधन आहे ते म्हणजे उपभोग कर्जाचं नियंत्रण उपभोग कर्ज याचा अर्थ व्य व्यक्तींना टिकाऊ वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा जास्त किमतीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी जर त्यांची उत्पन्न पातळी तेवढी नसेल म्हणजे उदाहरणार्थ घरामध्ये फ्रीज घ्यायचं असेल किंवा फोर व्हीलर घ्यायची असेल किंवा होम लोन असेल कर्ज घर बांधायचं असेल अशा कारणांसाठी बँका उपभोक्त्यांना हप्त्याने अशी वस्तू खरेदी करण्याची सोय उपलब्ध करून देते त्याला उपभोग कर्ज असं म्हणतात उदाहरणार्थ घरात फ्रीज खरेदी करायचं आहे पन्नास हजाराचा फ्रीज घ्यायचा आहे एकदम पन्नास हजार उत्पन्न त्या व्यक्तीकडे उपलब्ध नाही म्हणून विशिष्ट हप्त्यामध्ये ती व्यक्ती ते फ्रीज खरेदी करून विशिष्ट हप्त्यामध्ये ती रक्कम अदा करू शकेल अशा प्रकारची सोय बँका उपलब्ध करून देतात जर अर्थव्यवस्थेमध्ये दे पतपैशाचं नियंत्रण करायचं असेल तर उपभोग कर्जाचं प्रमाण कमी केलं जातं किंवा उपभोग कर्जाचे परतफेडीचे जे हप्ते आहे त्या हप्त्यांची कालावधी कमी केला जातो त्याचबरोबर डाऊन पेमेंट म्हणून किंवा प्रा प्रथम निधी म्हणून जी काही रक्कम घेतली जाते ती मोठ्या प्रमाणात घेण्याचा प्रयत्न केला जातो म्हणजे उपभोग कर्जावर नियंत्रण टाक नियंत्तर नियंत्तर पत पैशाचं नियंत्रण केलं जातं म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये पत नियंत्रण करत असताना कर नियंत्र पत पैशाचं नियंत्रण करत असताना उपभोग कर्जाचं नियंत्रण करून पतनिर्मितीवर मर्यादा टाकल्या जातात त्यानंतर उप गुणात्मक साधनांमध्ये पुढचं जे महत्वाचं साधन आहे पत पैशाचे नियंत्रित वाटप पतपैशाचे नियंत्रित वाटप याचा अर्थ असा कोणत्या क्षेत्राला किती प्रमाणात पतपैसा पुरवठा व्हावा किंवा कोणत्या क्षेत्राला किती प्रमाणात कर्ज पुरवठा व्हावा याच्यावर नियंत्रण ठेवलं जातं म्हणजे शेती क्षेत्र असेल औद्योगिक क्षेत्र असेल सेवा क्षेत्र असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची जी क्षेत्र असतील कोणत्या क्षेत्राला किती प्रमाणामध्ये पतपैशाचं पुरवठा व्हावा किंवा किती प्रमाणामध्ये कर्ज पुरवठा व्हावा याचं प्रमाण ठरवून घेतलं जातं त्याला पतपैशाचे नियंत्रित वाटप असं म्हटलं जातं आणि या नियंत्रित वाटपा आधारे पत नियंत्रण करण्यासाठी या साधनाचा देखील वापर केला जातो ते गुणात्मक साधनांमध्ये एक महत्वाचं साधन म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं त्यानंतर प्रसिद्धी अर्थव्यवस्थेमध्ये व्यापारी बँका त्यांचं कामकाज कसं चालतं त्यांच्या ठेवींचं प्रमाण त्यांचं कर्जाचं प्रमाण त्यांचं थकबाकीचं प्रमाण या सर्व व्यवहारांना प्रसिद्धी देण्याचं काम हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून केलं जातं की जेणेकरून समाजातील पत जी आहे ती या व्यापारी बँकांची या घटकांवर अवलंबून राहील कोणतीही व्यापारी बँक आपली समाजातील पत टिकवून ठेवण्यासाठी आपले व्यवहार चोख ठेवण्याचा प्रयत्न करते आणि आपले व्यवहार चोख ठेवते म्हणजे रोखतेच्या किंवा लाभतेच्या हेतूने प्रेरित होऊन जो अतिरिक्त कर्ज पुरवठा ती बँक करणार होती त्यावर आपोआप मर्यादा येतात म्हणून प्रसिद्धी या साधनाचा वापर करून व्यापारी बँकांच्या कार्याला प्रसिद्धी दिली जाते त्यातून समाजातील पत त्यांची निश्चित होते आपली समाजातील पत टिकून राहावी यासाठी व्यापारी बँका आपले व्यवहार चोखपणे आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ठरवून दिलेल्या नियमावलीप्रमाणे करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातून पतपैशाचं नियंत्रण करणं किंवा पतपैशाचा प्रवाह योग्य त्या क्षेत्राकडे वळवणं शक्य होतं त्याचबरोबर नैतिक समजावणे नैतिक समजावणी या मार्गाचा अवलंब करून देखील अर्थव्यवस्थेमध्ये पत पैशाचं नियंत्रण केलं जातं मग नैतिक समजावणी याचा अर्थ असा की व्या व्यापारी बँकांची बँक बैंक म्हणून माता म्हणून किंवा जननी म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भूमिका पार पाडते आपल्या घरामध्ये जसं एखाद्या सदस्याचं वर्तन चुकत असेल किंवा एखाद्या सदस्य चुकीच्या मार्गाने वर्तन करत असेल तर घरात वडील व्यक्ती किंवा वडीलकीच्या नात्याने जी काही कुटुंब प्रमुख असतो तो त्या व्यक्तीला नैतिक समज देतो तशाच पद्धतीने व्यापारी बँकांचं कार्य कसं असावं याबाबत नैतिक समजावणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून केली जाते आणि या नैतिक समजावणीतून आपोआपच व्यापारी बँकांची जबाबदारी वाढते व्यापारी बँका नैतिक समजावणी करत असताना कोणत्याही प्रकारची कठोर कार्यवाही केली जाईल अशा प्रकारची अशा प्रकारची सूचना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून नसते म्हणजेच नैतिक मूल्यांचा विचार करून नैतिक समजावणीतून व्यापारी बँकांचं कार्य कसं सुरळीत चालेल याचा विचार रिझर्व बँक ऑफ इंडिया करते आणि या नैतिक समजावणीचं परिपत्रक प्रत्येक व्यापारी बँकेला दिलं जातं त्यातून व्यापारी बँकांचं धैर्य वाढविण्याचा प्रयत्न केला जातो नीतीमूल्यांची जपवणूक कशी करता येईल आणि त्यातून पैशाचा प्रवाह योग्य त्या क्षेत्राकडे कसा वळवता येईल या दृष्टीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नैतिक समजावणी या साधनाचा वापर करते आणि नैतिक समजावणीच्या माध्यमातून व्यापारी बँकांच्या पतनिर्मितीवर नियंत्रण ठेवण्याचं काम किंवा पतनिर्मिती योग्य त्या क्षेत्राकडे वळविण्याचं काम करण्याचं काम हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते त्याचबरोबर गुणात्मक साधनांमध्ये अजून एक महत्त्वाचं साधन आहे ते म्हणजे प्रत्यक्ष कार्यवाही प्रत्यक्ष कारवाई हा शेवटचा ऑप्शन म्हणून त्याकडे बघितलं जात की जर वारंवार सूचना देऊन एखादी व्यापारी बँक जर आपल्या कार्यामध्ये सुधारणा करत नसेल किंवा लाभतेच्या हेतूने प्रेरित होऊन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ठरवून दिलेल्या नियमांचं पालन करत नसेल म्हणजे रोख राखीव नीतीचं प्रमाण किती ठेवायचं किती प्रमाणामध्ये पतपुरवठा करायचा याबाबतची नियमावली जर विचारात घेत नसेल तर त्याचा परिणाम त्या व्यापारी बँकांवर प्रत्यक्ष कारवाई करण्याचं काम हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून केलं जातं म्हणून प्रत्यक्ष कारवाई हा देखील गुणात्मक पतनियंत्रणाचं एक महत्त्वाचं साधन म्हणून त्याकडे बघितलं जातं म्हणून पतपैशाचं नियंत्रण करण्यासाठी संख्यात्मक साधनांबरोबरच गुणात्मक साधनांचा वापर केला जातो संख्यात्मक साधनांच्या साह्याने पैशाच्या किंवा पतपैशाच्या संख्येवर परिणाम केला जातो पतपैशाच्या संख्येत वाढ किंवा घट केली जाते तर गुणात्मक साधनांच्या साहाय्याने मात्र पैशाचा पुरवठा योग्य त्या क्षेत्राकडे पैशाचा प्रवाह योग्य त्या क्षेत्राकडे वळविण्याचं काम केलं जातं आणि त्यातून पतनिर्मितीवर मर्यादा ठेवल्या जातात म्हणून गुणात्मक साधनांमध्ये कर्ज व तारण यातील अंतर ठरविणे उपभोग कर्जाचं नियंत्रण करणे त्याचबरोबर पतपैशाचं नियंत्रित वाटप करणे असेल प्रसिद्धी असेल नैतिक समजावणी असेल प्रत्यक्ष कार्यवाही असेल या सर्व साधनांचा वापर करून अर्थव्यवस्थेमध्ये पतपैशाचं नियंत्रण केलं जातं म्हणून पतपैशाचं नियंत्रण करण्यासाठी संख्यात्मक आणि गुणात्मक अशा दोन प्रकारच्या साधनांचा वापर केला जातो मग पतनियंत्रणाची उद्दिष्टे काय आहेत किंवा पत पैशाचं नियंत्रण करण्याचं काम करत असताना कोणती उद्दिष्टे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने किंवा देशाच्या मध्यवर्ती बँकेने डोळ्यासमोर ठेवलेली असतात याचा विचार आपण करूया की त्यामध्ये पतनियंत्रणाच्या उद्दिष्टांमध्ये पहिलं अतिशय महत्त्वाचं उद्दिष्ट आहे ते म्हणजे गरजेनुसार पैशाच्या पुरवठ्यात वाढ किंवा घट घडून आणणं अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होणार नाही पतपैशाचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होणार नाही की त्याचे परिणाम म्हणून अर्थव्यवस्थेत भाववड भाववाढ किंवा चलनवाढीच्या परिस्थिती निर्माण होणार नाही तेजीची परिस्थिती निर्माण होणार नाही यामुळे अर्थव्यवस्थेत तेजी किंवा मंदी किंवा अर्थव्यवस्थेत पैशाची आवश्यकतेनुसार गरजेनुसार पुरवठा करून या तेजी मंदीवर किंवा चलनवाढ चलनघटीवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्दिष्टाने या पतनियंत्रणाच्या साधनांचा वापर केला जातो त्यानंतर पतनियंत्रणाच्या साधनांचा वापर करण्याचं दुसरं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे ते म्हणजे व्यापार चक्राचं नियंत्रण अर्थव्यवस्थेमध्ये व्यापार चक्र सतत निर्माण होतात म्हणजे तेजीनंतर मंदी मंदी नंतर पुन्हा तेजी अशा प्रकारचं चक्र अर्थव्यवस्थेत सतत फिरत असतं अर्थव्यवस्थेमध्ये तेजीचा उच्चांक बिंदू किंवा मंदीचा निच्चतम बिंदू हे दोनही अवस्था अर्थव्यवस्थेसाठी घातक असतात म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये या व्यापार चक्राचं नियंत्रण करता यावं यासाठी पतनियंत्रण साधनांचा वापर केला जातो किंवा पतनियंत्रण करत असताना व्यापार चक्राचं नियंत्रण करणे या उद्दिष्टाला डोळ्यासमोर ठेवून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या साधनांचा वापर करते त्यानंतर पतनियंत्रण करण्यामागचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे विकासातील प्रादेशिक असमतोल दूर करणे म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रांचा वेग जो विकास होतो आहे ज्या क्षेत्राचा विकास कमी झालेला असेल त्या क्षेत्राला मोठ्या प्रमाणात पतपुरवठा करता येतो ज्या क्षेत्राचा विकास ऑलरेडी झालेला आहे अगोदरच विकासाचा विशिष्ट दर साध्य केलेला आहे त्या क्षेत्राच्या कडे पत पुरवठ्याचं प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला जातो म्हणून पतपैशाचं नियंत्रण करण्यामागचं हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे ते म्हणजे विका विकासातील प्रादेशिक असमतोल दूर करणे आणि विकासातील प्रादेशिक असमतोल दूर करण्याच्या हेतूने देखील पतनियंत्रण केलं जातं त्याचबरोबर पतनियंत्रण करण्याचं पुढील महत्वाचं उद्दिष्ट आहे ते म्हणजे अनुकूल चलनविषयक धोरण राबवणे देशाची मध्यवर्ती बँक आणि आपल्या देशाचं सरकार यांच्या संगणमताने अर्थव्यवस्थेत चलनविषयक धोरणाची आखणी आणि अंमलबजावणी केली जाते या चलनविषयक धोरणाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेच्या पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवलं जातं अर्थव्यवस्थेत पैशाचा पुरवठा किती असावा अर्थव्यवस्थेत पतपैशाचं प्रमाण किती असावं या सर्व घटकांचा निर्णय हा चलनविषयक धोरणामध्ये घेतला जातो म्हणून पतनियोज नियंत्रणाच्या साधनांचा वापर करत असताना अनुकूल चलनविषयक धोरण राबवणे हा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या पतनियंत्रणाच्या साधनांचा वापर केला जातो त्याचबरोबर आर्थिक विकासाला चालना देणे प्रत्येक अर्थव्यवस्थेचं एक दीर्घकालीन उद्दिष्ट आहे ते म्हणजे आर्थिक विकास साध्य करणं आणि आर्थिक विकासाला साध्य साध्य करत असताना पतपैसा असेल किंवा पैशाचा पुरवठा आणि अर्थव्यवस्थेतील व्यवहार यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला जातो आणि यांची सांगड घालून अर्थव्यवस्थेमध्ये पैशाची निर्मिती किती असावी पत पैशाचं नियंत्रण किती प्रमाणात क केलं जावं या उद्दिष्टाचा विचार करून अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक विकासाला चालना देण्याचं चा उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो आणि पतनियंत्रणाचं अजून एक महत्वाचं उद्दिष्ट आहे ते म्हणजे व्यवहार तोलातील असमतोल दूर करणे व्यवहार तोलातील असमतोल दूर करणे किंवा व्यवहार तोलात समतोल साधणे व्यवहार तोलात समतोल साधणे याचा अर्थ असा की आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आपण जी निर्यात करतो आणि आपण जी आयात करतो निर्यातीपासून मिळणारं उत्पन्न जास्त आणि आयातीवर होणारा खर्च कमी अशा प्रकारची स्थिती अर्थव्यवस्थेत निर्माण होणं म्हणजे अर्थव्यवस्थेच्या व्यवहारतोलात समतोल साधणं पथनियंत्रण साधनांचा वापर करून भाववाड किंवा भावघट मंदी किंवा तेजी या घटकांचं नियंत्रण केलं जातं आणि त्यातून व्यवहार तोलात समतोल साधणं शक्य होतं म्हणून पतनियंत्रण साधनं आणि या पतनियंत्रण साधनांचा वापर करत असताना ही विविध उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून अर्थव्यवस्थेत या पतनियंत्रण साधनांचा वापर केला जातो म्हणून पतनियंत्रणाची जी उद्दिष्टे आहे त्यानुसार त्यामध्ये गरजेनुसार पैशाच्या पुरवठ्यात वाढ किंवा घट करणं अर्थव्यवस्थेमध्ये व्यापार चक्राचं नियंत्रण करणं म्हणजे तेजी मंदीच्या चक्रावर नियंत्रण आणणं विकासातील प्रादेशिक समतोल दूर करणं अनुकूल चलनविषयक धोरण राबवणं त्याचबरोबर आर्थिक विकासाला चालना देणं व्यवहार तोलात समतोल साधणं या विविध उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी ही विविध उद्दिष्टे साध्य करण्यासाठी पतनियंत्रणाची साधनं वापरली जातात पतनियंत्रणाच्या साधनांमध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक अशा दोन प्रकारची साधनांचा सविस्तर आढावा आपण घेतलेला आहे मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पतनियंत्रणाची साधने या घटकाचा सविस्तर अभ्यास केलाय म्हणून विद्यार्थ्यांना असायचं म्हणून पतनियंत्रणाची साधने सविस्तर स्पष्ट करा अशा प्रकारचा प्रश्न देण्यात आलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आपण दिलेल्या ईमेल आय डीवर किंवा गुगल क्लासरूम कोड जॉईन करून आपण गुगल क्लासरूमवर पाठवू शकता मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण नेमका कोणत्या घटकांचा अभ्यास केला याचा विचार करत असताना अर्थव्यवस्थेत पैशाचा पुरवठा हा विधिग्राह्य पैसा आणि पतपैसा यांचा मिळून बनतो विधिग्राह्य पैशावर पूर्णपणे नियंत्रण ठेवण्याचं काम किंवा विधिग्राह्य पैशाच्या पुरवठ्यावर पूर्णपणे व्यापारी सॉरी मध्यवर्ती बँकेचं नियंत्रण असतं परंतु व्यापारी बँकांकडून जी पत पैशाची निर्मिती केली जाते या पतनिर्मितीवर देखील देशाच्या मध्यवर्ती बँकेचं नियंत्रण असतं आणि म्हणून म पैशाचं नियंत्रण करण्यासाठी अर्थव्यवस्थेमध्ये मध्यवर्ती बँक ही संख्यात्मक आणि गुणात्मक साधनांचा वापर करून अर्थव्यवस्थेत पतपैशाचं नियंत्रण करते पतपैशाचं नियंत्रण करत असताना संख्यात्मक साधनांच्या साह्याने प्रत प्रत्यक्ष पैशाच्या संख्येवर परिणाम होतो तर गुणात्मक साधनांच्या साह्याने अर्थव्यवस्थेत पैशाचा पुरवठा किंवा पतपैशाचा प्रवाह योग्य त्या क्षेत्राकडे वळविण्याचं काम हे या पतनियंत्रण साधनांच्या साह्याने केलं जातं या नंतरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अभ्यासणार आहोत पैशाची मागणी पैशाची मागणी म्हणजे काय पैशाची मागणी कोणत्या हेतूने केली जाते या विविध घटकांचा सविस्तर अभ्यास आपण नंतरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये करणार आहोत धन्यवाद